या भागामध्ये आपण भारतीय घटनादुरुस्तीतील 51 ते 60 या घटनादुरुस्ती पाहणार आहोत। आतापर्यंत आपण 1 ते 50 सगळ्या घटनादुरुस्ती पाहिलेल्या आहेत, त्याच्यावरचे प्रश्न सोडवलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याचा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स तसेच कमेंट बॉक्स मध्ये देते। तर आज आपण 51 ते 60 या घटनादुरुस्ती पाहणार आहोत आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवणार आहोत, जेणेकरून ते आपल्या चांगले लक्षात राहतील। 51वी घटनादुरुस्ती 1984, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम या राज्यातील लोकसभा आणि मेघालय व नागालँड या राज्यातील विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली। 52वी घटनादुरुस्ती 1985, लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली। तसेच या संदर्भात विस्तृत माहिती देणाऱ्या 10व्या परिशिष्टाचा समावेश केला गेला। 53वी घटनादुरुस्ती 1984, मिझोराम संदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 इतकी निश्चित केली। 54वी घटनादुरुस्ती 1986, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनामध्ये बदल करण्यात आले आणि भविष्यात साध्या कायद्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेला अधिकार दिले। 55वी घटनादुरुस्ती 1986, अरुणाचल प्रदेशासंदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 30 इतकी निश्चित केली, सध्या ती 60 इतकी आहे। 56वी घटनादुरुस्ती 1987, गोवा राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किमान 30, सध्या 40 इतकी निश्चित केली। 57वी घटनादुरुस्ती 1987, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली। 58वी घटनादुरुस्ती 1987, राज्यघटनेची हिंदी भाषेतील प्रमाणित संहिता पुरवण्यात आली आणि राज्यघटनेच्या हिंदीतील भाषांतराला कायदेशीर मान्यता दिली। 59वी घटनादुरुस्ती 1988, 3 वर्षांपर्यंत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, अंतर्गत अशांततेच्या आधारावर पंजाबमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा तरतूद। 60वी घटनादुरुस्ती 1988, व्यवसाय, व्यापार, धंदा आणि रोजगार यांवरील कराची मर्यादा वाढवून 250 रुपये प्रतिवार्षिक वरून 2500 रुपये प्रतिवार्षिक अशी करण्यात आली। आता आपण प्रश्न सोडवूयात। पहिला प्रश्न, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांतील लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी जागा आरक्षित करण्याची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली? मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोरम या राज्यांतील लोकसभेमध्ये, तर उत्तर आहे 51वी। 51वी घटनादुरुस्ती 1984, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मिझोराम या राज्यांतील लोकसभा आणि मेघालय व नागालँड या राज्यांतील विधानसभामध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली। 10व्या परिशिष्टाचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आला? तर उत्तर आहे 52वी। 52वी घटनादुरुस्ती काय म्हणते? ती झाली होती 1985 ला, लोकसभा आणि राज्य विधिमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली। तसेच या संदर्भात विस्तृत माहिती देणाऱ्या 10व्या परिशिष्टाचा समावेश केला। मिझोरामच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 करण्यात आली, ती कोणत्या घटनादुरुस्तीने?
उत्तर आहे 53वी घटना दुरुस्ती। 53वी घटना दुरुस्ती 1984 मिझोराम संदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 40 इतकी निश्चित केली। बर गोवा राज्याच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या 30 ही कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आली? तर उत्तर आहे 56वी। 56वी घटना दुरुस्ती 1987 गोवा राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किमान 30 सध्या ती 40 आहे इतकी निश्चित केली। अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोराम या राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षित ठेवण्याची तरतूद कोणत्या घटना दुरुस्तीमध्ये केली? तर उत्तर आहे 57वी। 57वी घटना दुरुस्ती 1987 अरुणाचल प्रदेश मेघालय मिझोराम आणि नागालँड या राज्यांच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जमातींसाठी जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशी तरतूद करण्यात आली। आता हा प्रश्न जोड्या लावासाठी या साईडला मुद्दे दिलेले आहेत, या बाजूला दिलेले आहेत घटना दुरुस्तीचे क्रमांक। तर व्यवसाय व्यापारावरील कर 250 रुपये प्रतिवार्षिक वरून 2500 रुपये प्रतिवार्षिक करण्यात आला। आपल्याला ही घटना दुरुस्ती शोधायची आहे। तर उत्तर आहे 60वी, त्याच्या समोरच लिहिलेली गेली आहे 60वी घटना दुरुस्ती। 60वी घटना दुरुस्ती 1988 व्यवसाय व्यापार धंदा आणि रोजगार यावरील कराची मर्यादा वाढवून 250 रुपये प्रतिवार्षिक वरून 2500 रुपये प्रतिवार्षिक अशी करण्यात आली। आता 3 वर्षांपर्यंत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे 59वी घटना दुरुस्ती। 59वी घटना दुरुस्ती 1988 3 वर्षांपर्यंत पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू। अंतर्गत अशांततेच्या आधारावर पंजाबमध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा तरतूद। आता राज्यघटनेच्या हिंदीतील भाषांतरणाला कायदेशीर मान्यता भाषांतराला, तर ही आहे 58वी घटना दुरुस्ती। आता अरुणाचल प्रदेशची विधानसभा सदस्य संख्या 30 किमान करण्यात आली, तर ही आहे 55वी घटना दुरुस्ती। 55वी घटना दुरुस्ती 1986 अरुणाचल प्रदेशासंदर्भात विशेष तरतूद करण्यात आली आणि तिच्या विधानसभेची किमान सदस्य संख्या सध्या 60 पण तेव्हा 30 इतकी निश्चित केली। सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनात बदल, तर ही आहे 54वी घटना दुरुस्ती। 54वी घटना दुरुस्ती 1986 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वेतनामध्ये बदल करण्यात आले आणि भविष्यात साध्या कायद्याने त्यामध्ये बदल करण्यासाठी संसदेला अधिकार दिले।